what is communalism? Communalism is the ideology which states that the society is divided into religious communities whose interests differ. म्हणजे ज्यांचे स्वतःचे इंटरेस्ट बिलीफ हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अशा डिफर होणाऱ्या इंटरेस्ट मध्ये अशी डिफर असलेली विचारसरणी, विचार, थॉट्स, बिलीफ या सगळ्याला एकत्रितपणे काय म्हटलं जातं? कम्युनलिझम, आयडियोलॉजी. आयडियोलॉजी कशी असते? काही लोक असतात जे पुढारलेले असतात, म्हणजे त्यांचा विज्ञानावर विश्वास असतो, त्यांचा समोर काय ते बघण्यावर विश्वास असतो, त्याला पुढारलेले लोक म्हणतात. काही लोक खूप जुन्या गोष्टीत अडकलेले असतात, त्यांचा ट्रेडिशन्सवर खूप जास्त विश्वास असतो, ब्लाइंड फेथ, त्यांना सनातनी किंवा ट्रेडिशनलिस्ट, ऑर्थोडॉक्स असं म्हटलं जातं. आयडियोलॉजी जगात खूप जगात वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियोलॉजीज आहेत. जर इकॉनॉमिक्स किंवा सोसायटीचा विचार केला तर कम्युनिस्ट लोक असतात, म्हणजे चायना सारखे लोक, कि जे पूर्ण समाजवादावर विश्वास ठेवतात. काही लोक आहेत डेमोक्रॅटिक, म्हणजे जे पूर्ण लोकशाहीवर विश्वास ठेवतात. काही लोक असतात कि जे असतात सोशलिस्ट, म्हणजे जे फक्त अशा गोष्टीवर विश्वास ठेवतात कि समाजात इंडिव्हिज्युअल माणसाला काही मान्यता नाही, समाज म्हणूनच त्याचं अस्तित्व. अशा वेगवेगळ्या आयडियोलॉजी समाजात आजपर्यंत चालत आलेल्या आहेत, आणि तशाच प्रत्येक धर्माची स्वतःची एक वेगळी आयडियोलॉजी असते. दुर्दैव असं आहे की कम्युनलिझम इथपर्यंत ठीक आहे. द पीपल हु आर कम्युनलिस्ट, दॅट इज पुढचं वाक्य बघा त्यांनी काय म्हटलंय, इट इम्प्लाइज अन एक्स्ट्रीम सेन्स ऑफ प्राईड इन अन आयडेंटिफिकेशन ऑफ वन्स ओन रिलीजन. म्हणजे एक कुठलीही गोष्ट ना एका पर्टिक्युलर टोकाला गेली, अति झालं आणि हसू आलं. म्हणजे तुम्हाला ही म्हण म्हणजे काय, अति तिथे माती. जी एखादी गोष्ट जर अति होत गेली तर त्याची माती होती. सो जेव्हा या कम्युनलिझम मध्ये एक्स्ट्रीम बिलीफ, की हा बिलीफ कसा असतो, आम्ही भारताचे लोक सेक्युलर होतो. सेक्युलर म्हणजे काय, तर आम्ही प्रत्येक धर्माचा पंथाचा तितकाच प्रेमाने आणि आदरपूर्वक मान ठेवतो. इथल्या प्रत्येक माणसाला त्याचा त्याचा धर्म आचरण करण्याची पूर्ण पूर्ण स्वातंत्र्य आहे. ह्याला म्हणतात त्याची धार्मिकता, सेक्युलरिझम. पण जर समजा असं झालं की जन्म झाल्यानंतर तुमचा एक ठराविक धर्म असतो आणि तो धर्म कधीतरी कुणीतरी फोर्सिबली बदलायला, असं केलं की तुमच्या डोक्यात बंदूक ठेवली आणि म्हटलं नाही तू आता या धर्मात जायचं, तुमच्या खांद्यावर गळ्यावर सुद्धा ठेवा आणि म्हणणार नाही आजपासून तू या धर्मात, तर तुम्ही मनाने त्या धर्मात जाऊ शकाल का? नाही जाऊ शकत. ज्याला म्हणतात एक्स्ट्रीम बिलीफ, म्हणजे आपल्याच धर्माबद्दल आपल्याला कोणी असं सांगायला लागलं की बाकी कोणतेही धर्म जगात आहे ते सगळे खोटे आहे, ते सगळे झूट आहे आणि फक्त आपलाच धर्म खरा आहे, याला म्हणतात एक्स्ट्रीम बिलीफ. असं असू शकेल का की जगातले लाखो लोक एक वा दोन वा तीन किंवा कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणारे नसले किंवा करणारे असले, या सगळ्यांची जीवनशैली चुकीची असू शकेल का? तर नाही. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल पर्सनल स्वतःची अशी जी जीवनशैली असते ती वागण्यात बोलण्यात बरोबरच असते, मात्र ही वैयक्तिक गोष्ट आहे. धर्म हे एक वैयक्तिक आचरण आहे. ज्या क्षणी समाज त्यात इन्वॉल्व्ह होतो किंवा ज्या क्षणी सामाजिक ती होऊन जाते त्या क्षणी एक्स्ट्रीम बिलीफ कडे आपण जातो. आणि म्हणून बघा पुढे काय लिहिलंय, ऑल्सो कम्युनलिझम मेक्स अ पर्सन फील अँटगोनिझम टुवर्ड्स अनदर कम्युनिटी. म्हणजे दुसऱ्या कम्युनिटी बद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणावरती द्वेष निर्माण करायला लावणारा धर्म असा खर तर कोणताही धर्म नाही. पण धर्मात पुढारी असलेले लोक, धर्म पुढे नेणारे आजकालचे सोपर्ड लोक हे जे आहेत, त्यांच्यामुळे धर्म या नावाखालीच अँटॅगॉनिझम निर्माण, एकमेकात द्वेषाची विद्वेषाची भावना निर्माण. येते तुमच्या लक्षात? याचं पुढे जाऊन जर तुम्हाला लक्षात आलं तर कम्युनलिझम हे अपोजिट टू सेक्युलरिझम असतं. म्हणजे काय, तर सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समानता या शब्दाच्या अत्यंत विरोधात कम्युनलिझम जात. तुम्ही बघितलं तर आज भारतात प्रत्येक धर्म
आज भारतातलाच नाही तर जगातला कुठलाही धर्म सर्वांना काय सांगतो, एव्हरी रिलीजन प्रीचेस टॉलरन्स टुवर्ड्स अदर्स पे. टॉलरन्स म्हणजे सहनशीलता किंवा सहिष्णुता. हे शब्द फार महत्वाचे आहेत. आपण आज, मी तुम्हाला नेहमी सांगत असते, सण उत्सव समारंभ साजरे करत असताना, मनवत असताना आपण सगळ्यांचे सण साजरे करतो. तुम्हाला माहितीये, मजा सांगते तुम्हाला की खर तर लहानपणापासून आमच्याकडे काही कधी क्रिसमस साजरा झालेला नाही. आपल्याकडे बऱ्याच जणांकडे होत नाही, कारण आपल्याकडे अजून तेवढे आपले मित्रमैत्रिणी कोणी नाही त्या कम्युनिटीचे. पण जसं जसं मला कधी हॉलिवूडच्या मुव्हीज मधनं किंवा हळूहळू क्रिसमसची ओळख होत गेली, माझ्यात त्याच्याबद्दल रोमॅन्टिसिझम निर्माण झाला. म्हणजे काय तर आता अशी कंडिशन असते की खरं तर क्रिसमस आणि माझं नातं कुठूनही जुळत नाही का, जन्मापासून म्हटलं तरी. पण जसे हळूहळू आपण हिवाळ्याकडे जातो, नोव्हेंबर अर्धा संपतो, त्यानंतर मला आपोआपच ना ते असं फिलिंग निर्माण होतं, आता ना आपण क्रिसमस ओरिएंटेड मुव्हीज पाहिल्या पाहिजे की ज्याच्यात असा भरपूर सारा बर्फ पसरलेला असतो, कुणीतरी आईस स्पोर्ट्स खेळत असतं, कुठेतरी असं ते क्रिसमस ट्री रंगवलं जात असतं, सजवलं जात असतं, मोठे केक कुकीज बेक होत असतात. माझ्यासाठी तर बाबा धर्माचरण म्हणण्यापेक्षा सण समारंभ हे इतकेच असतात, सगळेजण एन्जॉय करतात. आता त्याच्यावर भरपूर साऱ्या पोस्ट येतात, बरोबर ना, मग ती लाल टोपी आपल्याला हवीच आहे का, मग त्याने हे बघा. मी तुम्हाला एक खरं सांगू, ज्या क्षणी आपल्याला लक्षात येईल ना कुणीतरी आपल्याला व्हॉट्सअपवर ज्ञान देत आहे, त्या क्षणी लॉगआउट कर, खूप फायदा होईल. कारण व्हॉट्सअप फेसबुक ही ज्ञान वाटण्याची साधनं नाहीतच. होईल कसली साधन आहे, सोशल मीडियावरून लोकांना कनेक्ट करण्याची. सो हे लक्षात ठेवा, कारण खूपदा आजकालच्या जमान्यात आपल्याला हे दिसून येतं की व्हॉट्सअप फेसबुक आणि ट्विटर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच भरपूर सारं कम्युनलिझम आणि त्याच्या अगेन्स्ट असणारे ऍप पसरवले जातात, बरोबर. आज अनेक वेळा असं होईल की तुम्हाला माझं एखादं बोलणं पटणार नाही असं होऊच शकत, पण मी हे का बोलतेय कारण असा विचार करा, तुमच्या आणि माझ्या एजमध्ये थोडासा फरक आहे आणि तो जो थोडासा एक्सपिरियन्सचा किंवा जग बघितल्याचा फरक आहे त्याच्यामुळे तर माझी मतं बदलली नाहीयेत ना, असा विचार करा आणि मग मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. सो पुढचं वाक्य काय बघा, दस वी मे से दॅट कम्युनलिस्ट पर्सन, म्हणजे जो जातीयवाद फैलावणारा पर्सन आहे किंवा जातीयवादी धर्मांध माणूस आहे, ही इज अ पर्सन हु प्रॅक्टिसेस पॉलिटिक्स बाय लिंकिंग इट टू रिलीजन. ज्या क्षणी राजकारण धर्माला लिंक केलं जातं, एकत्र आणलं जातं, जातीयवाद आणि जातीय तेढ सुरू होतात, धार्मिक तेढ सुरू होतात. रिलीजन इज यूज्ड एज अन इन्स्ट्रुमेंट एज इट हॅज अ ग्रेट इमोशनल अपील. कारण धर्म हा प्रत्येकाच्या जवळचा असतो आणि त्यामुळे धर्माचाच वापर करून आजपर्यंत व्यक्ती व्यक्तीमध्ये तेढ निर्माण केलेले आहे आणि ते आपल्याला टुवर्ड्स थ्रू आउट हिस्ट्री दिसून येत. कसं तर पहिली गोष्ट काही एक्झाम्पल बघा. पहिलं द डिमांड ऑफ खलिस्तान. आपल्याकडचे काही दुर्दैवी असे मेंदू की ज्यांच्या डोक्यात ही फुटीरतावादी चळवळ आहे. काय ही चळवळ, तर खलिस्तान म्हणजे फक्त सीख लोकांसाठी असलेलं ऑटोनॉमस राज्य. मला सांगा आतापर्यंत कोणत्याही सीख व्यक्तीच्या मुखातून तुम्ही ऐकलंय का खलिस्तान झालं पाहिजे? नाही. खलिस्तान म्हणजे काय, त्यांचं वेगळं राज्य, त्यांचा वेगळा देश ज्याचा भारताशी काही संबंध नाही. तुम्हाला असं वाटतं आपले जे मस्त असे आपल्याला पनीर खिलवणारे, आपल्या बरोबर काम करणारे, भरपूर प्रेम असणारे आपले सगळे सीख काका चाचा सगळे जे असतात ते आपल्यापासून वेगळे राहू शकतात? हे खरं तर रियालिटी आहे. पण आज त्याच्या मागे खूप मोठ्या मुवमेंट आणि खूप मोठं राजकारण घडून आलेलं. याच्या काही जी मी आता तुम्हाला उदाहरणं सांगणार आहे, डेफिनेटली माझी सगळी उदाहरणं 1-2 लाइनर असणार आहे, पण तुम्हाला त्याच्याबद्दलची जास्ती माहिती करून घेणं गरजेचं आहे, कारण ही गोष्ट किती चूक आहे हे आपल्याला त्या उदाहरणावरनं समजणार आहे. ओके, सो द डिमांड फॉर खलिस्तान, देन राम जन्मभूमी बाबरी मस्जिद इशू हा टू मच प्रोलॉंग चाललेला इशू होता आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम असे मोठ्या प्रमाणावरती दंगे झाले होते आणि त्याच्या थ्रू काय काय झालं हे कदाचित पुढे आपल्याला एक केस स्टडी आहे त्याच्यात येईलच. पण पुन्हा म्हटलं तसं की आज जर बघितलं तर मी तुम्हाला तेच म्हणते, आज माझ्यासाठी तुम्ही एक समान आहात, मग माझा धर्म काय तुमचा धर्म काय डझंट मॅटर. पण त्या क्षणी मात्र असं वातावरण होतं की
हिंदू मुस्लिम एकमेकांचे जन्मजात कट्टर वैरी असल्यासारखं. वी डोंट वॉन्ट दॅट इन इंडिया. आपल्याला सगळ्यांना एकत्र राहूनच इंडियाची डेव्हलपमेंट करायची. तुमच्या लक्षात येत आहे? देन पुढचं हिंदू मुस्लिम रायट्स फॉलोड बाय लाल कृष्ण अडवाणीज रथयात्रा. सो लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा झाल्यानंतर गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगे किंवा दंगली झाल्या होत्या. की त्याच्यानंतर इन जानेवारी 1993 मुंबई वॉज सब्जेक्टेड टू द कम्युनलिस्ट और कम्युनल होलोकॉस्ट. ज्याला अत्यंत भयंकर भयाकारी अशी ही दंगल होती. मला आठवतंय माझी आई दुर्दैवानं त्या दंगलीत मुंबईत गेल्यामुळे अडकली होती आणि ती असं सांगत होती की त्यावेळी कर्फ्यू लावण्यात आलेला होता. म्हणजे कोणीही बाहेर दिसलं की तो मुलगा आहे का मुलगी लहान मूल मोठा माणूस कोणी नाही, त्याला तिथल्या तिथे गोळ्या घाला. इतकी ती दंगल फैलावली होती, इतका मोठा त्याचा संचार झालेला होता. आणि तिला असं आठवतं की तिच्या घरासमोर ती जिथे अडकली होती तिथे समोर एक छान असं हॉटेल होतं. कुणाचं होतं ते की आता तिला आठवत नाही खरं सांगायचं तर, पण एक छान हॉटेल होतं आणि तिथे सगळेजण फार चांगले पदार्थ मिळायचे म्हणून यायचे. परत तिथे असायचे का हिंदूच लोक आलेत मुस्लिमच लोक आलेत, नाही. पण ज्या दिवशी दंगल सुरू झाली हे हॉटेल अशा काही गोष्टी वापरून फोडण्यात आलं. त्यात गॅस सिलेंडर्स होते, त्यात सगळ्या त्यामुळे तिथे स्फोट घडवून आणण्यात आला. लोकांनी म्हणजे काय झालं, दंगल करणारे लोक कुठल्या तरी एका वेगळ्या थॉट साठी कदाचित दंगल करत असतील असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नव्हतंच. पुढारी सांगत होते, लोक दंगल करत होते आणि त्यातून चोरा चोरी, पळवा पळवी, रेप, किडनॅपिंग हे गोष्टी वाढत. आणखीन सांगते की एक गोष्ट जी मला आठवते की त्यावेळी कर्फ्यू होता, पण तुम्हाला माहितीये की लहान मुलांना कोण अडवतं ना, म्हणजे इतक्या आणि त्या काळात तर कर्फ्यू माहितीही नव्हता लोकांना. तर दोन एक साधारण 6वी 8वीच्या दरम्यानची असलेली मुलं पटकन बिल्डिंग खाली बॉल आला किंवा असं काहीतरी म्हणून खेळायला आली. आणि दुर्दैवानं कायदा कसा असतो बघा, त्यावेळी ऑर्डर काय होत्या, रस्त्यावर आलेल्या प्रत्येकाला गोळी घालून मारण्यात, कारण दंगली होत आहे. आणि त्यामुळे बघणाऱ्याने त्याला माहितीच नाही ना कोण खाली आलंय, त्याला फक्त हालचाल जाणवली. आणि दुर्दैवानं पुढे काय झालं असेल याबाबत तुम्हाला मी सांगायची गरज नाही. सो या प्रकारची रायट्स, या प्रकारच्या दंगली मला नाही वाटत कोणत्याही धर्मासाठी किंवा कोणत्याही माणसासाठी चांगल्या असू शकतात, बरोबर ना. गुजरात रायट्स ऑफ फेब्रुवारी 2002, गुजरात मध्ये कालच मी तुम्हाला सांगितलं होतं गोधरा 27 फेब्रुवारी 2002 मध्ये साबरमती एक्सप्रेसची एक बोगी अख्ख्या बोगीच्या बोगीला आग लागून टाकण्यात आली. यात जवळजवळ 59 लोक 59 पीपल वेर बिलॉंगिंग टू मेजॉरिटी कम्युनिटी दे डाईड. आणि त्याचा रिपरकशन्स किंवा त्याचे आफ्टर इफेक्ट हे अख्ख्या गुजरात राज्याने उपभोगले, कसं म्हणावं, भोगले. सगळीकडे नुसतं पेटत होतं, जाळलं जात होतं, जाळपोळ होत होती. लोक मोठी लोक नाही, दुर्दैवानं त्यात म्हातारी आपल्या आजी आजोबांच्या वयाची, अगदी लहान लहान 5 वर्षाची अशी कितीतरी मुलं दगावत होती. आणि हे घडलंय आणि म्हणून जातीयवाद धर्मांधता ही चुकीची, कारण यात कुणाचाच दोष नव्हता. त्या 5 वर्षाचं मूल जर समजा दंगली दगावलं असेल तर त्याने आजपर्यंत कुठल्या धर्माची कधी मान्यता मिळवली आहे, त्याला कोणते धर्म आहेत हे माहिती असतं का 5व्या वर्षाच्या मुलाला, मग त्याचा जीव जाण्याचा काय हक्क आहे. पण झालं तर असंच होतं, बरोबर ना. सो तुम्ही जर पुढे बघितलं तर त्यानंतर अक्षरधाम टेररिझम, त्याच वर्षी सप्टेंबर 2002 मध्ये अक्षरधाम नावाचे जी रिलिजियस प्लेस आहे इथे दहशतवादी हल्ला झाला. आणि त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये गांधीनगर इथे जे टेम्पल आहे अक्षरधाम टेम्पल, तिथे त्या दहशतवाद हल्ल्यात 44 लोक मारले गेले आणि जवळजवळ 100 किंवा त्याहूनही अधिक लोक जखमी झाले. आणि त्याचाच पुढे पुन्हा दंगलीमध्ये पर्यवसन झालं. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला असं वाटतं की ही सगळी उदाहरणं जी आपण बघितली त्यातलं कुठलंही एकही उदाहरण ऐकल्यावरती तुम्हाला असा आनंद वगैरे झाला का, मनाला समाधान वाटलं असं काही झालं का? समाधान कधी वाटलं होतं, जेव्हा कॉमनवेल्थची मेडल आपल्या विदाऊट धर्म पंथ न बघता याला गोल्ड मिळालं त्याला सिल्वर मिळालं हे ऐकल्यावर समाधान झालं होतं, बरोबर. आपल्या देशाला, क्रिकेट टीमला, जेव्हा आता आपण वेस्ट इंडिज बरोबर का झिम्बाब्वे बरोबर मॅच खेळतो, झिम्बाब्वे बरोबर ना, सो झिम्बाब्वे बरोबर आपण 3-0 जिंकलो, बरोबर, तेव्हा आनंद झाला. विचारलं का इंडियन टीम मध्ये ह्या धर्माचे लोक आहेत का त्या धर्माचे लोक आहेत, मग कसं म्हणतात की धर्म महत्वाचा आहे. हाऊ इज कम्युनिलिझम इम्पॉर्टंट ओवर लाईफ,
तुमच्या जगण्यापेक्षा धर्म महत्वाचा ठरत असेल ना, तर जीवनशैली किंवा आपली लाईफस्टाईल आहे ना, ती कुठेतरी चुकते हे लक्षात घ्यायला हवं माणसं. येत आहे तुमच्या लक्षात? सो कोणते कोणते असे फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे या दंगली वाढतात किंवा ज्यामुळे दंगलींना उत्तर दिलं जातं? तर पहिला त्यातला फॅक्टर आहे ब्रिटिश काळापासून, जेव्हा ब्रिटिश आपल्यावर राज्य करायला त्यांनी सुरुवात केली त्या काळापासून सुरुवात झालेली डिवाइड अँड रूल पॉलिसी, फोडा आणि राज्य करा. बरोबर. त्यांनी काय केलं, त्यांनी पहिल्यांदा आल्या आल्या भारतातल्या लोकांना जात पात धर्म याचा डिवाइड करून त्यांचं रजिस्ट्रेशन केलं. आणि रजिस्ट्रेशन करून झाल्यावर त्याला ते काय करायचे, जर समजा त्यांना दिसलं की इथले लोक एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध काही उठाव करणार आहेत, तर ते तिथल्या भागातल्या एखाद्या जातीच्या एखाद्या पंथाच्या लोकांना बोलवून घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये भांडणं सुरू करायचे. आपोआप काय व्हायचं, लोक त्यांच्या त्यांच्यातल्याच भांडणात गुंतून जायची आणि प्रत्यक्षात वेळ आहे तेव्हा काही त्यांच्यामध्ये एकजूट नसायची आणि ब्रिटिशांविरुद्ध उठाव व्हायचा नाही. अशी 100 वर्ष गेली. 1757 पासून सुरू झालेली ही गोष्ट 1857 पर्यंत आपण एकमेकांशीच भांडत राहत, पण 1857 पहिल्या स्वातंत्र्याचा उठाव आठवा, झाशीची राणी होती, बहादूर शाह होता, दिल्लीचे तख्त आणि सगळे राज्य राजे हे धर्म पंथ विसरून एकत्र आलेले होते. आणि 1857 पहिल्या उठावानं इथलं ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य उठलं, अर्थात त्या जागी राणीचं म्हणजे ब्रिटिश राणीचं राज्य स्थापन झालं. पण जी ईस्ट इंडिया कंपनी 100 वर्ष आपल्यावर राज्य करत होती तिचं राज्य संपून गेलं. एकजूट एकत्र आल्यावर काय साध्य होऊ शकतं, त्यानंतरचा प्रत्येक उठाव आपल्याला माहितीच आहे. लोकमान्य टिळक असू देत, लाला लजपत राय असू देत, आणि अशी किती नावं सांगायची आपण की ज्यांनी धर्म पंथ जात सोडून त्यांनी काय लोकांना सांगितलं, अरे आधी बघा बाहेरून आलेले मुठभर लोक तुमच्यावर राज्य करतायत, आधी त्यांना बाहेर काढा मग तुमच्या तुमच्यात काय करायचंय ते बघ. कारण त्यांना बाहेर काढलं तर आपलं राज्य प्रस्थापित आहे आणि एकदा ते आपलं आहे असं म्हटल्यावर बस तोडायची वेळ येणार नाही, कारण ती बस पण आपलीच झाली ना. पण दुर्दैव असं आहे की अजूनही आपल्याकडच्या युवकांना, आपल्याकडच्या लोकांना, आपल्याकडच्या समाजाला हे लक्षातच येत नाही की ती बस आहे ती मी भरलेल्या टॅक्स मधनं येत असते, एखादा म्युझियम आहे, एखादा हॉल आहे, एखादी बँक आहे ती मी भरलेल्या टॅक्स मधनं उभी राहिली आहे. पण आपण काय करतो, माझ्या पुढाऱ्याने सांगितलंय जाळा, माझ्या पुढाऱ्याने सांगितलंय दगड फेकतात, आपण त्यामध्ये स्वतःचा विचार वापरत नाही. सो हा एक फॅक्टर. त्याच्या बरोबरीने येणारा दुसरा फॅक्टर म्हणजे रिलिजियस फंडामेंटलिझम. वेगळा शब्द आहे तुमच्यासाठी आलेला, रिलिजियस फंडामेंटलिझम. या प्रकारात जर बघितलं तर जनरली प्रत्येक धर्माचे वेगवेगळे बिलीफ असतात. आज जर तुम्ही बघितलं तर मुस्लिम लोक एक देव मानतात, बरोबर. वेरायस जर हिंदू लोकांच्या बाबतीत असं म्हटलं तर हिंदू लोक एक तत्व मानतात पण त्या तत्वापासून 33 कोटी लोक देवांची निर्मिती झाली असं मानतात. सो पण मुद्दा काय, यातल्या कुठच्याही अगदी 33 कोटी लोकांनी पण आणि एका देवाने पण कधी समोरच्याला मारा किंवा समोरच्याला जखमी करा असं म्हटलंय का कुठल्याही स्क्रिप्ट मध्ये? नाही. आपण मात्र काय धरून बसतो, त्यांचा धर्म वेगळा आमचा धर्म वेगळा, आणि मग सुरू होतात त्या राईट्स. तुमच्या लक्षात येत आहे? सो फंडामेंटलिझमचा चुकीचा अर्थ लावणं, धर्मग्रंथांचा चुकीचा अर्थ लावणं याच्यामुळे सुद्धा धार्मिक दंगली होतात, धार्मिकता वाढत म्हणजे धार्मिकता नाही धर्मांधता वाढते. थर्ड पॉइंट इज कम्युनल पॉलिटिक्स, त्या त्या भागात असलेलं राजकारण. आज जर बघितलं तर या राजकारणातून प्रत्येक धर्माला असं सांगितलं गेलंय तुमचा धर्म धोक्यात आहे. प्रत्येक मुस्लिम लोकांकडे जायचं त्यांना म्हणायचं तुमचा धर्म धोक्यात आहे, ख्रिस्ती लोकांकडे जायचं त्यांना म्हणायचं तुमचा धर्म धोक्यात आहे, हिंदू लोकांकडे जायचं त्यांना म्हणायचं तुमचा धर्म धोक्यात आहे. माणसं ना इमोशनली धर्मावर प्रेम करत असतात आणि त्यामुळे काय होतं, प्रत्येकाला भीती वाटायला लागते, अरे बापरे म्हणजे काय होणार पुढे. या भीतीतून एक प्रकारचं नैराश्य आणि एक प्रकारचा राग निर्माण होतो आणि एकदा राग निर्माण झाला की आपण कुणाचंही ऐकत नाही, आपण काय करतो उठाव. बरोबर. सो ह्या गोष्टी कुठेतरी आपण विचार करून थांबवल्या पाहिजे. उद्या जर तुम्हाला दुसरं कुणी येऊन सांगायला लागलं ना की तुमच्याबद्दल काहीतरी चुकीचं घडतंय, तुमचा धर्म धोक्यात आहे, तेव्हा आपल्याला असं सांगता आलं पाहिजे की माझा धर्म मी फार लहानपणापासून पाळत आहे, अगदी सगळं मला हवं तसं. सो माझा धर्म धोक्यात असेल तर ते मला समजेल आणि त्यावेळी त्या धर्माला वाचवण्यासाठी मी माझ्याकडनं प्रयत्न करेन, पण
एखाद्या परकीय शक्तीने त्रयस्थ माणसाने मला येऊन सांगण्याची गरज नाही. स्वतः स्वतःचा विचार केला तरच धर्माचं रक्षण होईल, तरच माणसांचं रक्षण होईल. नाही तर माणसंच सगळी मरून गेली तर धर्म उरण्याची गरजही उरेल का? पण धर्म माणसाने तयार केले, माणसाला धर्माने तयार केलेलं नाही. सो याच्या नंतरचा मुद्दा जर तुम्ही बघितला तर इट इज इकॉनॉमिक फॅक्टर. याच्याबद्दलची काही उदाहरणं बघा तर जयपूरमध्ये 1961 साली एक खूप मोठ्या प्रमाणावरची दंगल झाली. एका हिंदू मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न केलं म्हणून ही दंगल झाली होती. पण नंतर त्याच्यावरती जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं ऍक्च्युली ही त्या इंटर कास्ट किंवा इंटर रिलिजियन मॅरेज मुळे न झालेली दंगल असून त्या जयपूरमध्ये जी बिडी फॅक्टरी होती त्याचे ओनर्स हिंदू आणि मुस्लिम असे होते आणि त्यांच्यातील आपापसातल्या वादामुळे अख्खा जयपूर पेटत होता. सो ह्याला म्हणतात इकॉनॉमिक फॅक्टर्स मुळे झालेली दंगल. तसंच दुसरं एक्झाम्पल बघा इकडे द सेम कॅन बी सेड ट्रू इन द रायट्स ऑफ विच ब्रोक आउट इन भिवंडी इन 1970. भिवंडी मध्ये कल्याण जवळ भिवंडी आहे तुम्हाला माहिती रे, तिथे सुरू झालेली रायट ही सुद्धा याच प्रकारच्या एका इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल काय म्हणू स्टंटचा भाग होती. द लोकल पॉलिटिक्स हॅड अ डायरेक्ट बेअरिंग ऑन द कम्युनल व्हायलन्स. आणि त्यामुळे जनरली जेव्हा जेव्हा धार्मिक दंगली उसळत असतात त्यामागे काही ना काही पॉलिटिकल किंवा इकॉनॉमिक रिझन हे असतच. येत आहे तुमच्या लक्षात नक्की? इथपर्यंत जे जे मी म्हटलंय ते तुम्हाला समजलंय नक्की? पुढे बघा. याच्या नंतरचा जो इश्यू आहे तो आहे इमोशनल इश्यू. मगाशीच म्हटलं मी तुम्हाला धर्म हा प्रत्येकाच्या आवडीचा असतो आणि जवळचा असतो. बघा साधी गोष्ट आहे, आणि किती जवळचा असावा. गणपती जवळ येत आहे हे आपल्याला कोणत्याही अशा कॅलेंडरने सांगण्याची गरज नसते. आजकाल तर स्टेटसवरच कळतं, आगमनाची प्रतीक्षा आगमनाची वगैरे टाईप मध्ये स्टेटस आपण ठेवायला लागतो. किंवा मला कारण मी लहानपणापासून गणपती हा सण साजरा करते. काही आहे का प्रॉब्लेम तिकडे कोणाला? मी लहानपणापासून गणपती साजरे करत असेल त्यामुळे कदाचित साधारण असं पाऊस बिऊस यायला लागला ना की माझ्या मनात ओके आता कशा प्रकारचं डेकोरेशन मोदक त्याच्यानंतर होणारा प्रसंग. बघा यात सगळ्यात माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत कारण धर्म हा मला आनंद देणार आहे. बरोबर, जसं मी तुम्हाला मग क्रिसमसचं उदाहरण सांगितलं तसंच हे गणपतीचं उदाहरण अगदी तसंच आषाढी एकादशी. खरं तर दापोलीपासून पंढरपूर किती लांब आहे की नाही? बरोबर. आणि आषाढी एकादशी तर धार्मिकतेचं मोठं ठिकाण आहे कारण तिथे कुठलाही धर्म बघितला जात. काय त्याच्या मागची हे की जे लोक या वारीत सामील होतात ते लोक एकमेकांमधल्या ईश्वराला मानतात. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल तर किती सुंदर प्रथा आहे. बघा जे वारकरी लोक असतात ते एकमेकांच्या पाया पडतात, एकमेकांना नमस्कार करतात. का माहितीये? मग ती मोठी व्यक्ती असू दे, आजोबा असतील, आजोबा सुद्धा 5 वर्षाच्या वारकऱ्याला नमस्कार करतात. का? कारण त्यांचं म्हणणं असतं हा नमस्कार काही त्या 5 वर्षाच्या बॉडीला किंवा त्या मुलाला नाहीये किंवा मुलीला नाहीये, तो नमस्कार त्याच्या आज जे ईश्वराचं तत्व आहे ना त्याला केलेला आहे. मग सांगा हे ईश्वराचं तत्व माझ्यात वेगळं आणि तुमच्यात वेगळं आहे का? धर्माच्या धर्मात वेगळं आहे का? नाही. जी एनर्जी माझ्यात आहे तीच एनर्जी तुमच्यात आहे. म्हणून कदाचित असं म्हणू की जसं हळूहळू आपण पावसाळा सुरुवात होते ना, मी खरं तर दापोलीतच असते पण मला उगाच हा कुठलीही वारीची बातमी बघितली ना की असं वाटत किती वा तो माऊलींचा रथ चाललाय. म्हणजे खरं सांगू तर त्यांच्या इतकं ज्ञान कुणालाही नाही कारण त्यांनी 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. बरोबर ना? पण आपल्याला जो एक आत्मभाव जागा होतो ना, ज्या क्षणी तो जागा झाला ना मित्रमैत्रिणींनो, त्या क्षणी धर्म यातले तेढ वगैरे काही उरणारच नाही. कारण या माणसाने काय सांगितलं माहितीये का तुम्हाला त्यांच्या पसायदनात? जे खळांची व्यंकटी सांगू आणि सांडो आणि भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे. म्हणजे काय भूत? म्हणजे काय? नॉट द गोस्ट वाला, पण भूत याचा अर्थ प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, माणूस वगैरे सुद्धा नाही, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय जडो? मैत्र जीवांचे, त्यांच्या जीवांमध्ये प्राणांमध्ये मैत्री जडो. आता इथे कुठे आला भेद धर्मात आणि पंथात? बरोबर ना? ठीक आहे. सो अगेन इमोशनल इश्यू कसे असतात ते तुम्हाला आपोआपच माझ्या बोलण्यातूनच लक्षात आलं असेल. नंतर नेक्स्ट इज फिलिंग ऑफ इनसिक्युरिटी. मग अशी म्हटल्याप्रमाणे की कितीतरी वेळा
इनसिक्युरिटीज ज्या लोकांमध्ये असतात त्याचा गैरफायदा घेतला जातो. त्याचा त्या लोकांच्या मनामधल्या भीतीचा गैरफायदा करून लोकांमध्ये आपापसात वाद पेटवले जातात आणि त्यातून दंगली उभ्या राहतात. त्याच्या बरोबरीने पुढे येणारी इनटॉलरन्स अँड स्टीरियोटाईप इमेज, म्हणजे असा विचार करा की कितीदा तरी हे मी पाहिलंय आणि हे धर्मपंथ पण नाही, हे आपल्या आपल्या लोकांमध्येच आहे. एखादी व्यक्ती ना आपल्याशी इंडिव्हिज्युअली खूप छान बोलत असते, एकदम असं असं वाटतं की अरे मी तर माझे बेस्ट फ्रेंड किंवा तो तर माझा बेस्ट फ्रेंड, पण ज्या क्षणी ते त्यांच्या मित्रांचा ग्रुप जॉईन करतात किंवा मैत्रिणींचा ग्रुप जॉईन करतात तेव्हा त्यांचं बिहेव्हिअर काहीतरी वेगळंच होऊन जातं. तुम्ही अनुभवलंय कधी हे? बरेच वेळा अनुभव, मी बरेच वेळा अनुभवलंय की अरे हा मुलगा मगाशी माझ्याशी इतकं, आता माझ्याकडे बघत पण नाहीये, की ही मुलगी मगाशी माझ्याशी इतकं छान गप्पा मारत होती आणि आता ग्रुपमध्ये गेल्यावर त्याचं काय वेगळाच प्रकार काहीतरी चालला. सो अशाच प्रकारचं आम्ही वर्सेस मी असे वाले वाद तयार होतात. मी एकटा असताना मी सगळ्यांशी बोलणार, मी एकटी असताना मी सगळ्यांशी बोलणार, पण ज्या क्षणी आम्ही आमच्या ग्रुपमध्ये जाऊ त्या क्षणी मात्र आम्ही आमचे, फक्त आमच्या ग्रुपचे. आणि मग हाच पुढे जाऊन धर्मवाद बनतो, आमचा धर्म, आमची जात, आमचा पंथ, आमची पोटजात. माणूस ग्रुपमध्ये गेला की प्रचंड बदलून जातो आणि मग त्याला क्राऊड मेंटॅलिटी काय होते. कशी एक मेंढी खाली पडली की सगळ्या मेंढ्या आपोआप विचार न करता दरीच्या टोकात खाली पडली. सो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण ती मेंढी तर होत नाहीये ना हे लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, सो याला म्हणतात इनटॉलरन्स किंवा स्टिरिओटायपिंग इमेज, की आम्ही वर्सेस मी, मित्र वर्सेस शत्रू, फ्रेंड्स वर्सेस फो, अशा प्रकारे. हे आर्मीत वगैरे ठीक आहे की एंट्री घेताना फ्रेंड्स वर्सेस फो, असा विचार करा. इथून दरवाज्यातून आत येताना मी प्रत्येकाला तुम्हाला विचारलं, जर काही लोक मुलं असतात की जे लेक्चर मध्ये लक्ष देत नाही, तिकडे तिकडे बघत असतात, टाइमपास करत असतात, सो त्यांना विचारलं फ्रेंड वर्सेस फो आणि फो म्हटल्यावर लगेच बाहेर घालवून दिलं आणि फ्रेंड्स म्हटल्यावर आत आणलं, याला काही अर्थ आहे का? हे जितकं विनोदी किंवा हास्यास्पद असेल तितकंच स्टिरिओटायपिंग ऑफ रिलिजनिझम किंवा कम्युनलिझम हे आहे. येत आहे तुमच्या लक्षात? सो तुम्हाला हे सगळे फॅक्टर्स लक्षात आले. आपण 7 फॅक्टर्स बघितले की ज्यांच्यामुळे रायट्स किंवा दंगली घडू शकतात, की ज्यांच्यामुळे दंगली पेटू शकतात. पहिला फॅक्टर होता डिवाइड अँड रूल पॉलिसी ऑफ द ब्रिटिश, देन रिलिजियस फंडामेंटलिझम, थर्ड वॉज कम्युनल पॉलिटिक्स, देन फोर्थ वॉज इकॉनॉमिक फॅक्टर्स, देन फिफ्थ वॉज इमोशनल इश्यूज, सिक्स्थ वॉज फीलिंग ऑफ इनसिक्युरिटी, देन सेवन इनटॉलरन्स अँड स्टीरियोटायपिंग इमेज. आणि यात तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राम जन्मभूमी वर्सेस बाबरी मस्जिद अशा प्रकारच्या रिलिजियस कॉन्फ्लिक्टचा एक केस स्टडी दिलेला आहे. आपण त्याच्याबद्दल समजून घेणार आहोत, पण मला माहिती अजूनही ही जखम इतकी भळबळतीये की ते वाचताना सुद्धा अनेकांना वाटेल की जर मी हिंदूंच्या बाजूने स्टेटमेंट वाचलं मुस्लिम लोकांना वाईट वाटेल, मुस्लिम लोकांच्या बाजूने स्टेटमेंट वाचलं हिंदू लोकांना वाईट वाटेल. लक्षात घ्या, मी फक्त वाचणार आहे त्यांनी काय दिलंय ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात काहीही खोटं नाही अशी माहिती पुस्तकात दिलेली आहे. बरोबर, अर्थातच प्रत्येकाचा बिलीफ वेगळा असू शकतो. एकाला वाटेल रामाचं मंदिर व्हावं, एकाला वाटेल मस्जिद असली पाहिजे. हा ज्याचा त्याचा पर्सनल इश्यू आहे. मग अशी मी तुम्हाला म्हटलं, ज्या क्षणी पर्सनल विचार कम्युनल विचार होऊन जातात, ज्या क्षणी ते कम्युनिटीचे म्हणून विचार होऊन जातात, दंगली पेटतात. काय केस होती ही? तर द कॉन्ट्रोवर्शियल इश्यू ऑफ द बर्थ प्लेस ऑफ लॉर्ड रामा, म्हणजे जिथे रामाचा जन्म झाला असावा अशा स्पॉट वरती बाबरी मस्जिद, म्हणजे सॉरी बाबर राजाची बांधलेली मस्जिद होती, हॅज द लॉंग पास्ट. इट स्टार्टेड इन 1855, म्हणजे कधी सुरू झालाय हा वाद? 1855 साली, जेव्हा आपले नामुनिशाण पण जगात नव्हतं. बरोबर ना? However, it assumed symbolic significance in December 1992. December 1992 मध्ये खूपच मोठं महत्व प्राप्त झालं. When following the clarion call, millions of volunteers assembled in Ayodhya and demolished the Babri Masjid. म्हणजे अनेक लोकांनी मिळून बाबरी मशीद पाडायचा प्रयत्न केला. Shortly after the demolition, massive riots took place all over the country. हे झाल्यानंतर देशात असा एकही भाग उरला नाही की ज्या भागात दंगल पेटली नाही. द मॅटर वॉज डिफर्ड टू द कोर्ट, आणि त्यामुळे या मॅटरला कोर्टमध्ये पेश केलं गेलं. ऑन द 30th सप्टेंबर 2010 अलाहाबाद हायकोर्ट रुल्ड
that the 2400 square feet, that is 220 square meters, disputed land in Ayodhya on which the Babri Masjid stood before it was demolished on December 6, 1992 will be divided into three parts. कारण तीन वेगवेगळ्या पार्टनी मिळून केस केलेली होती हायकोर्टात. ओके, कसे होते ते? द साईट ऑफ राम लल्ला आयडॉल टू द लॉर्ड राम, म्हणजे जिथे राम लल्लाची मूर्ती आहे ती रामाच्या नावाने साईट देण्यात आली, ती जागा रामाच्या नावाने दिली आहे. बघा, लॉर्ड रामाला म्हणजे रामाला ती जागा देण्यात आली, ज्या माणसाने, जर समजा आपण त्यांना देव म्हणून कन्सिडर करतो, राईट? सो ज्याने अख्खं जग व्यापलं त्याला आपण आपल्याकडचा लँडचा तुकडा दिला. ओके, देन सुन्नी वक्फ बोर्ड गेट्स द 1/3 अँड निर्मोही आखाडा, किंवा आखारा असं स्पेलिंग आहे, आखाडा म्हटलं जातं, निर्मोही आखाडा गेट्स सीता रसोई अँड राम चबुतरा. सो ज्या ज्या जागा होत्या, जसं म्हटलं की 220 मीटर स्क्वेअर किंवा 2400 स्क्वेअरची जागा तीन भागात डिवाइड करण्यात आली आणि अलाहाबादच्या या हायकोर्टाच्या निर्णयाने तीन भागांना तीन वेगवेगळ्या प्रकारे ती देण्यात आली. आता खरं तर हे जर डायरेक्ट कोर्टात गेलं असतं तर इतक्या दंगली झाल्या असत्या का? नाही. पण माणसाचं इमोशन, पॉलिटिक्स आणि विचार न करण्याची क्षमता इतकी मोठी आहे की त्या काळात उसळलेल्या दंगली ह्या अत्यंत भयाकारी होत्या. आजही त्याची रिपरकशन्स अनेक ठिकाणी दिसून येतात. तुम्हाला आठवत असेल तर गणपतीच्या आसपास कुठेतरी एक अफजल खानाचं पोस्टर लागलं आणि म्हणून सांगलीत उसळलेली दंगल ही त्याचंच एक प्रतीक आहे. आणि मला सांगा की कोणत्याही माणसाला शिवाजीराजे आवडत नाहीत असं महाराष्ट्रात शक्य आहे का? नाही ना, आपण सगळे आदर करतो त्यांचा. कुठून येतात या दंगली जर समजा आपल्या मनात इतका आदर येत? याचाच अर्थ कोणती तरी त्रयस्थ शक्ती या सगळ्या दंगलींमागे आहे की जे आपल्याला एकमेकात लढवून त्यांचा स्वतःचा फायदा घेत आहे. ज्याला मराठीत काय म्हणतात माहितीये का? मेल्या मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं, म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं. या गोष्टी होऊ नये त्यासाठी आपणच अवेअर असलं पाहिजे. आज जर तुम्ही माझ्या क्लासमधून शिकून बाहेर पडणार असाल तर निदान एवढी गोष्ट तरी लक्षात ठेवली पाहिजे ऍट द एंड ऑफ दिस लेसन की पुढच्या वेळी जेव्हा धर्माबद्दल कुणी काही बोलेल ना, मी तलवार काढूनच तयार होणार नाही. काय? नाही, मी विचार करेन समोरच्याने काय बोललंय आणि मग त्यावर कुठल्याही प्रकारे रिएक्शन देईन. सोशल मीडिया वापरताना तर या गोष्टीचा नेहमी प्रत्येकाने भयंकर विचार करण्याची गरज आहे. येत आहे तुमच्या लक्षात? सो जर तुम्ही बघितलं तर या प्रकारचे जे कम्युनल रायट्स आहेत, व्हायलन्स आहे, ते टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल? पहिली गोष्ट, डीरेकग्निशन ऑफ कम्युनल पॉलिटिक्स पार्टीज. अशा प्रकारे पॉलिटिकल पार्टीज जेव्हा कधी दंगली उत्पन्न करतील त्यांचं डीरेकग्निशन करणं, त्यांना समाजात स्थान न देणं. पण मला असं वाटतं की आता सगळ्याच पॉलिटिकल पार्टीज खारिज करायला लागतील तसं असेल तर. सो निदान आपण ते न ऐकणं. त्याच्यानंतर स्ट्रिक्ट पनिशमेंट शुड बी मेटेड आउट टू पोलीस पर्सनल फाउंड गिल्टी ऑफ निग्लेक्टिंग देअर ड्युटीज ऑर कनिव्हिंग ऑर एनकरेजिंग कम्युनल व्हायलन्स. जर समजा पोलिसांसारखी ऑथॉरिटी, ज्यांनी आपलं रक्षण करणं गरजेचं आहे, तेच लोक त्यांच्या ड्युटीकडे निग्लिजन्स देत असतील, निग्लेक्ट करत असतील, तर त्यांना त्याच क्षणी त्यांच्या ड्युटीवरनं डिसमिस केलं पाहिजे, त्यांना शिक्षा दिली गेली पाहिजे. देन रोल ऑफ मीडिया. मला असं वाटतं की मीडियाने धर्म या गोष्टीपासून बाजूलाच राहिलं पाहिजे. मीडियाने धर्म ही पर्सनल गोष्ट आहे आणि त्यात त्यांनी कुठल्याही प्रकारे स्थान घेऊ नये. बातमी दाखवणं गोष्ट वेगळी असते आणि लोकांना पेटवणं गोष्ट वेगळी असते. आणि आज कदाचित मीही एक्स्ट्रीमिस्ट ओपिनियन देते माझं, पण मला असं लक्षात येतं की खरं तर काहीच नसतं, मुळात कुठेही आग सुद्धा लागलेली नसते, पण मीडियाच्या ओरडण्यामुळे नवीन धूर तयार होतो आणि नवीन आगी लागतात. सो मीडियाने त्यांचं प्रत्येक पाऊल, जर त्यांना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे कुठेही एक्सप्रेस करण्याचं फ्रीडम जपायचं असेल, तर त्यांनी अतिशय काळजीपूर्वक बातम्या द्यायला पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं डीडी न्यूज इज द बेस्ट न्यूज. ते अत्यंत शांतपणे बातम्या देत असतात कुठल्याही. देन द नेक्स्ट वन इज रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे या काळात हे जे मी आता तुम्हाला करते तो रोल प्रत्येक ठिकाणी अप्लाय केला पाहिजे. लोकांमध्ये जर समजा लहान मुलांमध्ये तेव्हापासूनच सर्व धर्म समानता आणली गेली, आपण समोरच्याला माणूस म्हणूनच बघायचं हे इतकं बिंबवलं गेलं, तर कुठलीही त्रयस्थ पार्टी आपल्यासमोर येऊन बोलायला लागली
तरी जसं आपल्या सगळ्यांना माहितीये की गॅसच्या फ्लेमला हात लावला की काय होतं, भाजतं. पाणी पे म्हणजे पाणी कसं असतं, ओलं असतं, हे जसं आपल्याला माहिती आहे तशाच प्रकारे धर्म ही पर्सनल गोष्ट आहे आणि तिसऱ्या व्यक्तीला त्यात लुडबुड करू द्यायची नाही, हे आपल्याला समजलं की हे दंगे मोठ्या प्रमाणावर कमी होऊन जातात. येत आहे तुमच्या लक्षात? तार लावणार बाळा जरा. आणि याच्या बरोबर हळूहळू समाजात सोशल इक्विटी, म्हणजे गेल्या वेळी मला आठवतं आपण बघितल्याचं, मला असं वाटतं मी इथेच तुम्हाला सांगितलं की अनेक देश स्कॅन्डिनेव्हियन सॉरी स्कॅन्डिनेव्हियन कंट्री, डेन्मार्क सारख्या कंट्रीज असतील, स्वीडन, नॉर्वे या कंट्रीतला समाज आज इतका पुढारलेला आहे. मे बी त्यांचं जीडीपी किंवा देशाचं इन्कम खूप मोठं नसेल, पण या देशातले लोक हे सायन्स बिलीव किंवा सायन्स बिलिव्हिंग लोक आहेत, त्यांच्यात खूप कमी प्रमाणात व्हायलन्स दिसून येतो. आणि अशा प्रकारे सोशलिस्ट असलेला समाज जो सायन्स वर बिलीव करेल, जो काय खरं आहे काय खोटं आहे हे समजून घेऊन समाजात वावरेल, अशा प्रकारच्या समाजाची निर्मिती होणं हे गरजेचं आहे. त्याच्यात सर्व धर्म समानता आहे. इथे आपला हा धडा संपतो. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बाहेर मी थांबवलं नाहीये तुम्हाला.